जाळीचा देव यात्रेला झाला प्रारंभ. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र जाळीचा देव येथील यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी नियमात काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने यावर्षी कोरोना नियमाचे पालन करत श्री चक्रधर स्वामी दर्शनी यात्रेला प्रारंभ करण्यात आलाय. रात्री श्री चक्रधर स्वामींची रथयात्रा व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यात्रोत्सवानिमित्त संस्थानाच्या वतीने योग्य ती खबरदारी राखत यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भारत पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. 12व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी निसर्ग सौंदर्य पाहून जाळीमध्ये काही वेळ विसावा घेऊन ते पुढील भ्रमणासाठी निघून गेल्याची आख्यायिका आहे. तसेच जाळीचा देव यात्रा रथोत्सव परिसरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी दांडी पौर्णिमेला ही यात्रा भरते. चक्रधर स्वामींचे अनुयायी भारतभर असल्याने या ठिकाणी यात्रेला मोठी गर्दी होते. साधारणतः ही यात्रा 3 दिवस चालते. श्री जाळीचे बाबा की जय. आज मानव पंथाचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणची यात्रा संपन्न झालेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या नियमाचे पालन करून कोरोनाविषयी जे त्यांनी आम्हाला नियम सांगितले होते त्याच्याविषयी आम्ही पालन करून यात्रा ही व्यवस्थित संपूर्ण केली, पार पाडली. आणि जे काय भाविक आलेले होते त्यांनी सर्वांनी सॅनिटायझर, मास्क वगैरे वापरून या ठिकाणी सहकार्य केले. त्याबद्दल आलेल्या सर्व भाविकांचे संस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी आभारी आहे. आणि त्याच वेळेला स्वामींनी स्त्रियांमध्ये शिक्षणाचा सुरुवात केली. त्यावेळेला आद्य कवयित्री महदंबा ही मराठीची पहिली कवयित्री आहे 800 वर्षापूर्वीची. अनेक स्त्रिया, हजारो स्त्रियांना त्यांनी सुशिक्षित केलं आणि स्त्रियांना समान अधिकार दिले. स्त्रिया पुरुषापेक्षा कोणत्याही यांनी कमी नाहीत हे दाखवून दिलं. आणि तसेच शूद्रांनासुद्धा शुद्ध आचरणाने समान अधिकार दिला. अशा प्रकारे समाज परिवर्तनाची नांदी श्री चक्रस्वामींनी फुंकली आणि तेव्हापासून हे समाजामध्ये परिवर्तन आलेलं आहे. आणि त्याची आठवण व्हावी, समाजामध्ये त्याचं बीज रुजावं या हेतूनं या ठिकाणी यात्रेचं आयोजन केलं जातं.